इकड़ा धोंडाप्पा पाटील आलोचना चप्पल गावाला आलोचना चप्पल गावाला चप्पल गावाला दिवसा तीनच्या सुमाराला नाही भेटला त्यानं पोलिसाला त्यानं पोलिसाला चिरहाजी इकडे धोंडाप्पा पाटील दिवसा तीनच्या सुमाराला चप्पलगावला आला चप्पलगावला कुस्त्याची खळी होती धोंडाप्पाला कुस्तीचा आवड कुस्ती बघण्यासाठी खळी जाऊन बसला त्या खळीत पितापूरच्या गुलाबने कुस्ती पकडला होता डोळे बंद करून डोळे उडेपर्यंत पितापूरचा गुलाबने कुस्ती मारला ते कुस्ती बघून धोंडाप्पाला आनंद झाला धोंडाप्पा उठला आणि गुलाबच्या पाठीवर हात ठपकून म्हणाला शाबास सेवक अरे कुस्ती करा तर तुझ्यासारखा पहिलवान दोघांनी एकमेकाच्या हातात हात मिळविले एकमेकाची ओळख करून घेतले तेवढ्या धोंडाप्पा गुलाबला म्हणाला गुलाब अरे सर हंडूरला मला भी यायचंय गुलाब आणि धोंडाप्पा दोघं मिळून हंडूरला आले हंडूरला हनुमान पाटलाच्या घरी हनुमान पाटलाची मुलगी भौरामा तिनं आपल्या नवऱ्याच्या घरी तक्रार करून माहेर येऊन बसली होती तेवढ्यात धोंडाप्पा हनुमान पाटलाला म्हणाला मामा मी भौरामाला तिच्या नवऱ्याच्या घरी सोडून येतो धोंडाप्पाने गुलाब भौरामाला घेऊन तिरपणाला आले भौरामाला तिच्या नवऱ्याच्या घरी सोडले आणि दोघं मिळून पितापूरला आले पितापूरला येता धोंडाप्पा म्हणाला गुलाब तू तुझ्या कामाला लाग मी जातो माझ्या कामाला भेटू आपण दोघं नंतर पण ओळख ठेव आजपासून तुझी आणि माझी दोस्ती आलोचन वांगी वाटला आलोचन वांगी वाटला सोलापूर रस्त्याला सकाळी 11:00 सुमाराला सकाळी 11:00 सुमाराला गाठला त्यानं बघा गवळ्याला बघा गवळ्याला चिरहाजी धोंडाप्पा पाटील त्या गवळ्याला गाठला वांगीचा गवळी दूध घेऊन सोलापूरला येत होता येताना शिद्राम पाटलाला मारणाऱ्या मारेकऱ्यांच्या भाकरी घेऊन येत होता धोंडाप्पाने त्या गवळ्याला विचारला पिशवीत काय रे भाकरी कोणाचे अब्बास मुल्लाचे पांडू टांग्यावाल्याचे बाबू टांग्यावाल्याचे हे ऐकून धोंडाप्पा म्हणाला बाळ माझ्या भावाला मारणाऱ्या वैऱ्यांच्या भाकरी आणू नकोस ते लोक तुला 50 रुपये महिन्याला देत असतील तर मी तुला 60 रुपये देईन माझी गोष्ट ऐक तुला हात जोडून सांगतो माझ्या भावाला मारणाऱ्या वैऱ्यांच्या भाकरी आणू नकोस माझ्या भावाला मारणाऱ्या वैऱ्यांच्या भाकरी आणू नको धोंडाप्पा हात जोडून सांगताना गवळ्याला ताकद आली गवळ्याला वाटलं की आता धोंडाप्पा मला घाबरला नाही धोंडाप्पा कोणालाही घाबरत नव्हता सरळ येणाऱ्याला सरळ मार्ग दाखवत होता आणि वाकडं येणाऱ्याला कापून टाकत होता हा धोंडाप्पा पाटील गवळी दूध घेऊन सोलापूरला गेला हॉटेलमध्ये दूध घातला आणि भाकरी घेऊन त्या अब्बास मुलाकडे गेला अब्बास मुलाला सांगितला बिंदास तुम्ही वांगी गावाला चला कुंभार धोंडाप्पा मला हात जोडून पाया पडत होता आपलं काही करू शकणार नाही तिनं तेवढ्यात एकटा म्हणा तेवढ्यात एकटा म्हटला बघ कुंभार धोंडाप्पाला खतरनाक माणूस आहे
मरणाच्या झाडाला नेऊ नकोस आम्हाला। अरे नाही, आज माझे पाय पडून सांगत होता तुम्ही बिंदा चला वांगीला। अब्बास मुल्ला म्हणाला, माझ्या ज्वारीची रास आली, माझ्या ज्वारीची रास करायचा माझ्या शेतीमध्ये, मला यायचंय। इकडं धोंडाबा पाटील आला त्यानं दर्शनाळ गावाला। दरस्ताळ गावाला सकाळी आठच्या सुमाराला, सकाळी आठच्या सुमाराला चन्ना कुंभार बोलला धोंडापाला, बोलला धोंडापाला जी रहा जी जी, बोलला धोंडापाला जी जी, बोलला धोंडापाला जी 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 जी। तेवढ्या चन्ना कुंभार धोंडापाला बघून म्हणाला, पाटील लय येळावर आमच्या गावाला आला, आमच्या गावात वाघ आलाय। तेवढ्या धोंडाप्पा पाटील म्हणाला, कुठं आहे दाखवा। धोंडाप्पा आणि चन्नाप्पा कुंभार दोघं मळ्याकडे गेले। भर दिवसा बाराच्या समयाच्या वेळेला वाघ नदीच्या कडला एक आळ्या झोपलेला होता। तेवढ्या चन्ना कुंभार बघितला आणि धोंडाप्पाला म्हणाला, पाटील वाघ इथं झोपलंय। धोंडाप्पाने वाघाला बघितला आणि त्यानं मनात विचार केला, झोपलेल्या वाघाला मी गोळी घातलो तर मला पाप लागेल। उस्तावून वाघ उठविला, उस्तावून वाघ उठविला, वाघ उठविला आणि धोंडाप्पा नेम धरलेला। खवळून वाघ उठलेला, खवळून वाघ उठलेला बंदुकीच्या झाडला गोळीला, झाला गोळीला जिरहा जी जी, बंदुकीतनं गोळी बाहेर पडताच वाघ रक्ताच्या थरोळ्यात कोसळला गेला। इकडं दर्शनाचा मुत्याप्पा सावकार हुशारी करून बैलगाडी चुकला आणि मेल्यानं वाघ बैलगाडीत घालून अक्कलकोटच्या राणीबाईकडे घेऊन गेला। अक्कलकोटच्या राणीबाईला म्हणाला, बाई माझ्या शेतात वाघ आलं होतं, मी वाघाला मारलो। राणीबाई घेतली जाणून, राणीबाई घेतली जाणून, घेतली जाणून काय बोलली बघा मुत्याप्पाला, काय बोलली बघा मुत्याप्पाला, मुत्याप्पा वाघ तू नाही मारला, वाघ कुंभारी वाघान मारला। असं म्हणतात मुत्याप्पा खाली मान घालून दर्शनाला निघून आला। इकडं धोंडाप्पा पाटील आला त्यानं वांगी गावाला, आला त्यानं वांगी गावाला, वांगी गावाला संध्याकाळी सातच्या सुमाराला, संध्याकाळी सातच्या सुमाराला गाठला बघा अब्बास मुल्लाला, अब्बास मुल्लाला जिरहाजी जी, अब्बास मुल्लाला जिरहाजी। संध्याकाळी सात साडेसातच्या सुमाराला धोंडाप्पा पाटील अब्बास मुल्लाच्या मळ्यात गेला। अब्बास मुल्लाच्या शेती ज्वारीची रास चालू होती। अब्बास मुल्ला ज्वारीची रास घेऊन गावात गेला होता। खळ्यावर धोंडाप्पा येतात, अब्बास मुल्लाचा गड्याने विचारला, कोण आहे? तेवढ्या धोंडाप्पा म्हणा, काय रे तू कोण आहे? मी अब्बासचा गडी आहे। कुठे गेला तुझा महाराज? गावात गेलाय ज्वारीची रास टाका। कधी येणार आहे? आता रास टाकून येताना माझी भाकरी आणतो म्हणून सांगितलं, आता येणार आहे। ठीक आहे, तुला ठाऊक आहे का कुंभारीच्या सीताराम पाटलाला कोण कोण मारले ते? तेवढ्यात ते गडी म्हणाला, पाटील सीताराम पाटलाला मारणार तर आमच्या मालकानंच मारला आणि तिनं तुमच्या भावाच्या तोंडात म्हटला। हे शब्द ऐकून धोंडाप्पा म्हणाला, ठीक आहे झोपतो, मी बघतो पुढं काय करायचं।
जितनं धोंडापा पुढे निघून रस्त्यात गेला आणि आडवं एका झाडाचा आडुशाला थांबला. संध्याकाळचे 8:30 वाजले होते. गावात द्वारीची रास टाकून अब्बास मुल्ला बैलगाडी घेऊन येत होता. बैलगाडी येताच बैलाला नवीन माणसाचं वास पडलं. बैल दुर्खाळ्या मारलं. तेवढ्यात अब्बास मुल्ला गाडीत बसूनच काय म्हणतो, भाड्याच्या बैलाला दुर्खाळ्या का ठुकू लागला? वाटात कुंभारी धोंडापा तर येऊन बसला नाही ना असं म्हणतात. तेवढ्या धोंडापा तटून ओढून गाडी जाऊन बसला आणि अब्बास मुल्लाला म्हणाला, अब्बास अरे किती टाइम राहिलास, तुझी वाट बघत होतो मी. मी कुंभारीचा धोंडापा पाटील आहे असं म्हणतात. तेवढ्यात अब्बास मुल्ला थर 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 कापू लागला आणि देवाच नाव घेऊ लागला, या अल्लाह मेरे को बचाव, या अल्लाह मेरे को बचाव, या अल्लाह मेरे को बचाव. धोंडापा अब्बास मुल्लाला म्हणाला, कुंभारीच्या शित्राम पाटलाला कोण कोण मारले त्यांचं नाव सांग. या अल्लाह अब्बास मुल्ला 7 जणांची नावं सांगितला आणि स्वतःचं नाव न सांगताच गप बसला. तेवढ्या धोंडापा म्हणाला, अरे कुत्र्याच्या अवलत शित्राम पाटलाच्या तोंडात लुकणाऱ्याचं नाव सांग. या अल्लाह मेरे को बचा, मेरे को बचा. धोंडापाने अब्बास मुल्लाची मान धरला आणि चाकून सप अब्बास मुल्लावर वार केला. अब्बास मुल्लाचे तुकडे तुकडे करून बैलगाडी टाकला. अब्बास मुल्लाचं रक्त फौटन मध्ये भरलं आणि फौटन खिशात घातला. वांगी गावाकर गाडी वळवून परत पाठवून दिला आणि अब्बास मुल्लाच्या रक्तान त्या गाडीवर नेला होता. कुंभारीच्या धोंडापण अब्बास मुल्लाचे तुकडे करून वांगीला पाठवत आहे. वांगीचे लोक त्या रक्ता नेल्याले अक्षर बघतात. वांगीचे लोक खवळले, अरे कुंभारी धोंडापण आपण सैल सोलं तर आपल्या गावाला जीवन ठेवणार नाही. अरे सर्वांनी हिंमत पकडा, कुंभार धोंडापा वांगी लाला तर त्याला जीवन सोडायचं नाही. आता वांगी गावाच्या पुढे गेलाय का? ताबडतोब सोलापूर पोलिसांची जाळी गाडी मागविले. वांगी गावाला पोलिसांचा बंदोबस्त आणि धोंडा पाटलाला मारण्यासाठी जांग जांग तयारी केली. इकडे धोंडापा पाटील आला त्यानं कुंभारी गावाला, कुंभारी गावाला, कुंभारी गावाला पाटक चारच्या सुमाराला. भावाला वचन दिलेला, भावाला वचन दिलेला, धोंडापाने पूर्ण बघा केला, पूर्ण बघा केला जिराजी, धोंडापा पाटक 4:30 सुमाराला कुंभारी गावाला आला. शिरा भावाच्या गोरीवर गेला. अब्बास मुल्लाचं रक्त फौटन मध्ये भरून आणला होता. तो रक्त फौटन खिशात न काढला आणि भावाच्या गोरीवर रक्त ओतला आणि भावाला म्हणाला, दादा तुला मारणाऱ्या वैऱ्यांचं रक्त तुझ्या गोरीवर टाकत आहे. तुला दिलेल्या वचनात ना आज मी मोकळा झालो. तुला मारणारे अजून दोघ जण जिवंत आहेत, त्यांचा बदला घेण्यासाठी मला वांगीला जायचं आहे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. आलो त्यानं वांगी गावाला, आलो त्यानं वांगी गावाला, वांगी गावाला दिवसा 12:00 सुमाराला, दिवसा 12:00 सुमाराला झाडाच्या बसला सावलीला, बसला सावलीला जिराजी, धोंडापा वांगीला आला आणि एका झाडाच्या सावलीखाली बसला. दिवसा 12:00 वेळेला
वांगीतल्या त्या माणसाने धोंडापाला बघितला आणि तिने जाऊन वांगी सांगितला, कुंभारीचा धोंडापा आलेला आहे आणि पाटलाच्या मळ्याच्या झाडाखाली सावलीला बसलाय असं सांगतात। वांगीतले 200 लोक काट्या कुऱ्हाड्या घेऊन धावत निघाले, पोलिसांची जाळी गाडी निघाली, धोंडापा लांबूनच पकडला। 200 लोकांचा भलका धावत येत असल्याला दिसला, तिथनं धोंडापा धावा सुटला काळ्या वावरातनं, शिरा धावत आला आणि शमशापूर पशेका नदी सिना नदीच्या काठाला येऊन थांबला। धोंडापा महागारी ओळून बघतो तर पोलिसांची गाडी गाडी जवळत आली, मागे 200 लोकांचा भलका धावत येत असल्याला दिसला। धोंडापाने मनात विचार केला, आज आपल्याला पोलीस पकडणार, आज आपल्याला पोलीस पकडणार नाही, पोलिसांच्या हातात सापडायचं नाही, मेलं तर हरकत नाही। धोंडापाने देवाचं नाव घेतला, ज्ञानशीत महाराज की, ज्ञानशीत महाराज की, उडी टाकलं सिनानं तिथं सिनानं तिथं जिराजी, धोंडापा पाटील सिना नदीत उडी टाकताना हातात रायफल घेऊन उडी टाकला। सिना नदीत शेवळ्याचा गुच्छा होता, हातातली रायफलच्या शेवळ्याच्या गुच्छात अडकली, निघता निघिना। धोंडापाने मनात विचार केला, हातातली रायफल सोडून दिलं तर मी वाचणार। धोंडापा हातातली रायफल सोडून दिला आणि शिरा पाण्यात डुबला, वडपडला निघाला। वांगीचे लोक आणि पोलीस तिथं घुमावू लागले, पाण्यात गोळीबार करू लागले, पण धोंडापा वडपळला निघाला। वडपळला निघतात धोंडापाचे डोळे पाणी, धोंडापाचे डोळे पाण्याने पाणावले। धोंडापा म्हणाला, देवा अरे माझ्या भावाचा मारणाऱ्या वैऱ्यांचा बदला घेण्यासाठी मला किती प्लीज, माझ्या हातातली रायफल गेली, अजून माझ्या भावाला मारणारे दोघ जण जीवन थैती, त्यांचा बदला कशाने आला, त्यानं हत्तुरगा वारा। आला त्यानं हत्तुरगा वारा, हत्तुरगा वारा सकाळी 9 सुमाराला, सकाळी 9 सुमाराला धोंडापा बोलला मामाला, बोलला मामाला जिरहाजी जी, हत्तुरगावला। धोंडापा हत्तुरगावला येतात, मामाला बोलला, मामा माझ्या हातातली रायफल सिना नदीत गेली, माझ्या भावाला मारणारे अजून दोघ जण जीवन थैती, त्यांचा बदला कशाने घेऊ। तेवढ्यात हत्तुरे मामा म्हणाला, धोंडापा ते नंतर बघू, अगोदर हात धुऊ आणि जेवाला बैस। धोंडापा हात धुऊन जेवाला बसतो तेवढ्यात हत्तुर गावचा कोतवाल पाटलाच्या घरी आला आणि पाटलाला म्हणाला, पाटील गावात पोलीस फौजदार आल्या, तुम्हाला पंचायत मध्ये बोलवल्या। हत्तुरे मामा पंचायत मध्ये गेले, फौजदारांनी पाटलाला विचारला, पाटील तुमच्या घरात कुंभारी धोंडापाला हे आम्हाला कळालं। तेवढ्यात हत्तुरे मामा फौजदारला म्हणाले, साहेब माझ्या घरात कुंभारी धोंडापा आला असता तर मी जाणून तुमच्या हवाली केला असतो, माझ्या घरात माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली। नाही पाटील, कायद्यान तुमच्या घरची झडती घ्यायला पाहिजे आम्हाला, घ्या। पाटील पाटील म्हणाला, घ्या साहेब काय हरकत नाही। इकडं धोंडापा मामाच्या मुलीला काय बोलला, बाई तू तांब्या घेऊन बाहेर जा। मामाची मुलगी तांब्या घेऊन बाहेर गेली, धोंडापान साडी नेसला आणि त्या बाळातनीच्या खात्यावर जाऊन झोपला लहान मुलाजवळ। पोलीस फौजदार मामाच्या घरी, मामाच्या घरी आले, सर्व झडती घेऊ लागले। एक पोलीस त्या बाळातनीच्या खो
खोलीत वाकून बघितला. त्याला लहान मुलगा रडायचा आवाज आला. तो पोलीस फौजदारला म्हणाला, साहेब इथं कुंभारी धोंडापा नाही, इथं मामाच्या घरात मामाची मुलगी डिलिव्हरी झाली, हे खरं आहे. तिथून पोलीस फौजदार परत निघून गेले. धोंडापा मामाला म्हणला, मामा मी जातो कुंभारी. आला त्यानं कुंभारी गावाला. कुंभारी गावाला रात्री बाराच्या समयाला, रात्री बाराच्या समयाला हक्क मारला बाबूशा पाटलाला. बाबूशा पाटलाला जिरहा जीजी, रात्री 12 वाजता धोंडापा कुंभारी लाला आणि घरी जाऊन हाक मारला. तेवढ्यात बाबूशा पाटील दार खुलला. दार उघडताच बाबूशा पाटील धोंडापाला म्हणाला, काय रे काय आलात? तेवढ्यात धोंडापा म्हणाला, दादा, दादाला मारणारे अजून दोघ जण जिवंत आहेत. माझ्या हातात ती बंदूक शिना नदीत गेली. त्या दोघांचा बदला कशान घेऊ? हे ऐकून बाबूशा पाटील म्हणाला, तुला अगोदरच सांगितलं होतो वांगी गावाला जाऊ नकोस म्हणून. आमची गोष्ट ऐकला नाही. जसा या घरात ना बाहेर पडला तसाच निघून जा, परत त्या घरची पायरी चढू नकोस. ह्या शब्दाला धोंडापाचे डोळे पाण्याने पाणावले. धोंडापा म्हणाला, ठीक आहे. एवढ्या भरल्या नदीत उडी टाकून सुद्धा मी जिवंत आलो. माझ्या भावाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून परत मी या कुंभारी गावाला येणार नाही. परत मी या कुंभारी गावाला येणार नाही. आलं तर माझं थंडीत जीव नाही येणार, माझं जीव नाही येणार. तिथून धोंडापा पाटील आला तिनं इंगळगी गावाला. इंगळगी गावाला दिवसा 3 सुमाराला, दिवसा 3 सुमाराला इरा स्वामी बोलला धोंडापाला, बोलला धोंडापाला चिरहा जीजी, बोलला धोंडापाला जीजी, बोलला धोंडापाला जीजी जीजी. धोंडापा तिथं निघून इंगळगीला आला. दिवसा 3 सुमाराला इंगळगीला कुस्त्याची फळी होती. इंगळगीचा इराया स्वामी हा गुंड माणूस धोंडापाला बघताच त्याच्या तळ पायाची आग मस्त कला गेली. तो मनात म्हटला, मी एवढा खून केलो तर माझं नाव नाही. या कुंभारी धोंडापाच अक्कलकोट तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात नाव गाजतो. मी जर या कुंभार धोंडापाला गोळी घालून ठार केलो तर माझा नाव होईल आणि पाटील मला बक्षीस देईल. इराया स्वामी धोंडापाला म्हणाला, पाटील लय येळवर आमच्या गावाला. आज आमच्या गावात कुस्त्याची फळी, आमच्या गावात तुम्ही कुस्ती पकडा. हे ऐकून धोंडापा म्हणाला, स्वामी मी कुस्ती पकडायला मस्तीला आलो नाही. माझ्या भावाला मारणाऱ्या वैर्यांचा बदला घेण्यासाठी मी पाकरा सध्या फिरत आहे. आणि तुम्हाला कुस्ती आवडती? तेवढ्या तिराया स्वामी म्हणाला, पाटील तुम्हाला जर कुस्ती पकडायची नसेल तर अंगावरले कपडे उतरून लंगोटी चढवून फळी थुवारा, आमचं मान करा. धोंडापा मनात विचार केला, स्वामी सांगते तर ठीक आहे. धोंडापान अंगावरले कपडे उतरला, लंगोटी चढवला आणि फळी थुबारला. धोंडापाला बघून जंगमाला ताकद आली. धोंडापाला बघून इराया स्वामीला ताकद आली.
आता मी सहज या धोंडापाला गोळी घालून मारू शकतो का? धोंडापा जो एकही हतारी नाही तो धोंडापा उघडा उभारला. गिरया स्वामी फळी ताला बंदुकीची नळी लावला छातीला आणि काय बोलला बघा धोंडापाला, काय बोलला बघा धोंडापाला. धोंडापा अरे तुझी कुस्ती या जगाला बगाला करत नाही, तुझी कुस्ती मी करणार आहे, तू घे देवाचं नाव. असं म्हणतात धोंडापा काय बोलला, स्वामी तुम्ही जरा मला मारायचं असेल तर विचार करून मारा, बघा तुमच्या भागात किती लोक थांबल्यात. असं म्हणतात किराया स्वामी माघारी वळून बघतो, तेवढ्यात धोंडापा बंदूक धरून इसका मारला आणि किराया स्वामीला उचलून जमीवर रादळला, त्याच्या मुंडक्यावर पाय दिला. धोंडापा काय बोलला, स्वामी आज या कुंभारी धोंडापाला गोळी घालून तुम्ही ठार करणार होतो, पण आता मी तुम्हाला गोळी घालतो. नाही, तुम्ही साचीन संगम आहात, संगम आहे आमचे गुरु, आम्ही गुरुची हत्या करत नाही. जा तुला जीवदान सोडतो. धोंडापाने इराय स्वामीच्या हातात ती बंदूक घेतला आणि तिथून पसार झाला. आनंद झाला धोंडापाला. आनंद झाला मनाला, झाला मनाला. देवानी पावला मार झाला, देवानी पावला मार झाला. बंदूक भेटली मनाला, बंदूक भेटली मनाला. स्वामीची पुण्याही मला, पुण्याही मला जिराजी, पुण्याही मला जिराजी, पुण्याही मला जिराजी. धोंडापाला आनंद झाला, स्वामीची पुण्याही मला म्हणून आज बंदूक भेटली. तिथून धोंडापा निघाला. आलोचन मैंदर्गी वाटला, आलोचन मैंदर्गी वाटला, मैंदर्गी वाटला. सकाळी दहाच्या सुमाराला, सकाळी दहाच्या सुमाराला. भूक लागली त्याच्या पोटाला, त्याच्या पोटाला जिराजी, त्याच्या पोटाला जिराजी, त्याच्या पोटाला जिराजी. सकाळी दहा साडे दहाच्या सुमाराला एक सासरघरची मावळी आपल्या पतीची भाकरी घेऊन शेताला जात होती. त्या मावळीला बघून धोंडापा म्हणाला, ताई मला लई भूक लागली, एक दोन भाकरी सोडून दिली. त्या माऊलीला दया आली आणि दोन भाकरी धोंडापाला सोडून दिली. भाकरी सोडून देत असताना त्याचा पती राणाजनास त्या माऊलीला बघितलं. त्याच्या मनात कळालं, माझी पत्नी त्या मुलाला काय तर देत आहे आणि त्या मुलाचा आणि माझ्या पत्नीचं काय तर भांडण असं त्या मनात संशय आली. पत्नी भाकरीचं टोपलं घेऊन शेतात गेली, डोक्यावर टोपलं खाली ठेवतात. तिचा पती त्याच्या हातातल्या चापकान पत्नीला झोडपायला सुरुवात केला. ते बिचारी रडत बोंबलत सीधा गावाकडे परत होती. धोंडापा वाटात हाकर खाऊन पाणी पिऊन असं निघाला होता. दोघांची गाठभेट झाली. तेवढ्यात त्या मुलगी त्या धोंडापाला बघून म्हणती, परत का मला भेटलास तू, तुझ्या पाया तर माझ्या नवऱ्या मला चापता चापकान झोडपला. हे ऐकून धोंडापाच्या तळ पायची आग मस्तकाला गेली. तेवढ्या धोंडापा म्हणाला, बाई चल तुझ्या नवऱ्याकर. तिथून धोंडापा पळत सुटला आणि त्या माऊलीच्या पतीकडे गेला. त्याच्या हातातला चाकू घेतला आणि त्याच चापकाने त्याला झोडपायला सुरुवात केला. हरामखोर, मला कुंभार धोंडापा म्हणतात, माझी बहीण मला दोन भाकरी दिली म्हणून काय पाप केली? अरे भावाला भीक वाढली म्हणून काय पाप केली? या पुढे माझ्या बहिणीला काय झालं असत तर तुला जीवन सोडलं असत, पण आता तुला गोळी घालून ठार केलं असतो. नाही, माझ्या बहिणीचं कुंकू पुसून मला
इदवा बघायचं नाही, मला इदवा बघायचं नाही। इनाकारनं त्या मैंदरगीच्या लोकांनी मार खाल्लं, तिथनं धोंडाप्पा निघाला।